गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू? कसे आहात? समजते यूजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल. ठीक आहे, आज आपण पुढचा पॉइंट बघणार आहे, तो एक खूप महत्त्वाचा आहे, स्क्वेअर रूट्स. ओके, आणि हे जे स्क्वेअर रूट आपण बघणार आहे, स्क्वेअर रूट्सचा सिम्बॉल मी काढतो. स्क्वेअर रूट्स, हे स्क्वेअर रूट आपण बाय युजिंग लॉगॅरिथम अँड अँटी लॉगॅरिथम, म्हणजे लॉग टेक लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथमचा यूज करून सुद्धा पाहणार आहोत. आणि नंतरचे आपण काय व्हिडिओ बघणार आहोत ते डायरेक्ट सुद्धा बघा. मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. आज आपण जे स्क्वेअर रूट्स फाइंड आउट करणार आहे बाय युजिंग लॉगॅरिथम अँड अँटी लॉगॅरिथम, आणि नंतर आपण जे स्क्वेअर रूट पाहणार आहे ते डायरेक्ट कसे बघायचे ती सुद्धा मेथड सोपी आहे आणि ही सुद्धा मेथड सोपी आहे. तुम्ही दोन्ही मेथड्स काय करा समजून घ्या. ठीक आहे, स्टार्ट करायचं स्क्वेअर रूट्स. सुरुवात करायची बघा स्क्वेअर रूट्स, पहिले एक्झाम्पल बघू आपण स्क्वेअर रूट साठी. फर्स्ट वन फोर फोर, ह्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट माहिती किती, ह्याचं स्क्वेअर रूट आहे 12. बरोबर आहे. आपण लॉग अँड अँटी लॉगच्या साईने काय करणार ते फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, बघा आता लेट एक्स इज इक्वल टू अंडर रूट टू वन फोर फोर. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, त्या अगोदर मी असं लिहितो एक्स इज इक्वल टू वन फोर फोर, हे स्क्वेअर रूट असं लिहिलं तरी चालतं बघा व्यवस्थित. हेच मी असं लिहिलेलं आहे आणि टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स म्हणजे लॉग एक्स इज इक्वल टू लॉग वन फोर फोर वन हाफ, आणि आपल्याला रूल माहिती आहे लॉग यम रेस टू एन काय असतो, एन इंटू लॉग यम. ओके बघा आता वन हाफ इकडे येईल, therefore log x हा वन हाफ इंटू लॉग वन फोर फोर. क्लिअर इथपर्यंत काय डाऊट्स? आता पुढे बघा हा लॉग x तसाच, आता हा जो टू आहे तो अपाऊने तो अपाऊने. ठीक आहे, आता लॉग वन फोर फोर ह्याची पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स लॉग बघण्याच्या अगोदर आपण ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे टू, आणि चौदाचा चार, चौदाचा चार लॉग तुम्हाला बघायला येतो, तो आपण शिकलेले ज्यांना अजून माहीत नाही त्यांनी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे व्हिडिओ बघा. आणि चौदाचा चार आहे तो पंधरा चौऱ्याऐंशी. लॉग टेबल सगळ्यांनी काढा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ओपन युअर लॉग टेबल्स. ओके मग आता पंधरा चौऱ्याऐंशी क्लिअर. आता मी इकडे लिहितो असंच लॉग एक्स टू पॉइंट वन फाईव्ह एट फोर डिवाइडेड बाय टू. लॉग एक्स टूनी डिवाइड करा वन, टूनी वनला जातोय का भाग? जात नाही, त्यामुळे इथे किती येणार आहे झिरो. बे सत्ती चौदा राहिला एक, बे नव्वे अठरा आणि बे दुने चार. क्लिअर. आणि आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे अँटी लॉग, अँटी लॉग इंटू लॉग एक्स एंटी लॉग वन पॉइंट झिरो सेवन नाईन टू. ओके काय एक्स, आता एंटी लॉग बघताना डेसिमल पॉईंटचे जर पुढे दोन नंबर आहेत त्या खाली अंडरलाईन करायचे, झिरोचा झिरो सेवनचा नऊ टू मध्ये बघा एंटी लॉग, तोच एंटी लॉग आहे फाईव्ह वन टू झिरो झिरो. ह्यात एक काय करतो आपण ऍड, अँटीलॉग बघितल्यानंतर नेहमी प्लस काय करता ऍड करायचा, म्हणजे एक आणि एक काय होणार दोन, वन आणि टू ही तर डेसिमल पॉईंट.
आपल्याला माहित होतं आपण बायझिंग लॉगरिथम अँटी लॉगरिथम म्हणून फाइंड आउट केलं. ठीक आहे, पॉज करून घ्या. फॉर एग्जाम्पल 14 14 स्क्वेअर रूट बघू, बायझिंग लॉग टेबल अँड एंटी लॉग राईट. बघा 14 हे आपण असं लिहू शकतो, लेट एक्स इज इक्वल टू घेतलेले 1/2 लॉग ने मल्टिप्लाय करू म्हणजेच लॉग 14 इंटू 1/2 हा इकडे 1/2 लॉग 14. ओके, हे जे 2 आहेत ते डिवाइड आहेत 14, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स घेणार आहे 1 आणि 14 चा 0 0. बघा 14 चा 0 0 14 61 येतो का? बघा 14 61 क्लिअर. हेच मी इकडे लिहितो लॉग एक्स 1.1461 डिवाइडेड बाय 2. लॉग एक्स 2 ने डिवाइड होते का? 1 ला होत नाही, त्यामुळे 0 इथे घ्यायचा. बरोबर पॉइंट 11 झाले, 2 ने डिवाइड करायचं 52 10 राहिला 1 2 7 14. ओके 2 3 6 परत भाग जातोय का? नाही, 0 घ्यायचा आणि कॅनर बघा 2 5 10. ओके बघा डिव्हिजन चेक करा, भागाकार चेक करा व्यवस्थित. क्लिअर? आता एंटी लॉक लॉग एक्स एंटीलॉक 0.5730. ओके काय मिळेल? एक्स 57 चा 3. बघा 57 चा 3 37 41 37 41 एंटीलॉक बघा व्यवस्थित. एक ऍड करतो म्हणजे इथे पॉइंट येणार म्हणजे 3.741. पॉज करून लिहा. क्लिअर? पुढचे एक्झाम्पल्स. ह्यात फक्त काय माहिती का? लॉक बघता येतो तुम्हाला, सिंपल लॉक बघता येतो. सगळ्यात महत्वाचे जी कॅरेक्टरिस्टिक्स लॉक बघायचा, भागाकार व्यवस्थित करायचा आणि आलेल्या उत्तराचा एंटी लॉक. सिंपल आहे. पुढचं एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. 14.40 घेऊ, 14 काय सर तुमचा फेवरेट नंबर? काय फेवरेट वगैरे काय नाही, आपला वेळ वाचेल. तुम्हाला लॉक बघता येतो. आता वेगळा जरी नंबर घेतला तर काय, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे आणि लॉक आहे ना एंटर तुम्हाला शिकवलेला आहे. इझी, कुठलाही नंबर घ्या तसं काय नाही, फक्त आपले मॅक्झिमम एक्झाम्पल्स होते. क्लिअर? बघा का राईट हिअर लेट एक्स इज इक्वल टू 1440. हेच मी असं लिहितो 14.40 असं लिहिलं तरी चालतं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग ने मल्टिप्लाय करू इथं पण लॉग 14.40 1/2 ह्या फॉर्म्युलेनुसार 1/2 इकडे येतील इंटू लॉक
14.40 लिहू शकतो लॉग 14.40 क्लियर। आता हे लॉग बघण्याच्या अगोदर ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स दोन आहेत, त्यामुळे एक नंबर वन। 14 चा 4 किती बघू, 14 चा 4 57 बघा, 14 चा 4 किती, 14 चा 4 व्यवस्थित बघा, 57 92 येते का, 14 चा 4 चेक करू आपण, 15 84 येते का, 15 84 14 चा 4 15 84 तुमच्याकडे लॉग टेबल असले पाहिजेत। क्लियर? आता आपण याची डिव्हिजन, टूनी डिवाइड होते का, नाही होत म्हणला, त्यामुळे 0 द्यायचा, बे 5 10 राहिला 1, बे 7 14 राहिला 1, बे 9 18 बे 2 4 क्लियर। बघा भाकर व्यवस्थित अँटीलॉगने म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे अँटीलॉगने मल्टिप्लाय करू, अँटीलॉग हा जाईल, त्यामुळे आपल्याला एक्स मिळेल, आणि 57 चा 9 2 होऊ, 57 चा 9 2 37 95 येतो बघा, 37 आल्यात एक, बघा व्यवस्थित 37 95 ऍड करतो आपण, कुठं डेसिमल पॉइंट, क्लिअर, पॉज करून लिहा। नेक्स्ट नेक्स्ट एग्जाम्पल बघू, बघा 1440 1440 ट्राय करा तुम्ही, तुम्हाला ट्राय करा तुम्ही, हे सुटते का, 2 मिनिटात ट्राय करा। बघा लेटेक्स वर 1440 ओके, कुठे येणार, आज आपण असा लिहू शकतो 1440 क्लियर, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग 1440 हाफ इकडे बायजिंग दिस, 1/2 लॉग 1440 टू डिवाइड इट लॉग 1440 ओके। आता जी कॅरेक्टरिस्टिक्स 3 पॉइंट 14 चा 4 14 चा 4 बघा किती, 15 84 येतो बघा, 15 84 आत्ताच बघितलं होतं आपण, हे आपले तेच नंबर का घेतोय की तो फेवरेट वगैरे माझा नंबर नाही, आपले एक्झाम एक्झाम्पल जास्त बघते, नंबर कोणताही असू दे, तुम्हाला लॉग बघता येतो, एंड लॉग आणि डिव्हिजन सी का इझी आहे ओके। टू ने भाग जातोय, टू बे के बे राहिला 1, म्हणजे बे पॉइंट हा, बे 5 10 राहिला 1, बे 7 14 राहिला 1, बे 9 18 बे 2 4 क्लिअर, इथं चेक करा बरं, 57 92 येते का,
आता एक्स ची वैल्यू काढायची, एंटी लॉग ने मल्टीप्लाय करू, एंटी लॉग 1.5792 हे जाईल आणि आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू 57.92 बघा, 57.92 37.95 आता एक ऍड करतो, 1 आणि 1 2 1 आणि 2 क्लिअर, पॉज करून लिहा. झिरो ऍड करतो बस, सिंपल आहे, अतिशय सिंपल. इकडे कॅरेक्टरिस्टिक्स केले, 1 2 3 4 ओके, आणि चौथाचं 4 आत्ताच बघितलं होतं आपण, 15 84 2 दोन 1 क्लिअर, 2 1 भाग जातोय का जात नाही, 0 द्यायचं इथं, 2 7 14 2 4 8 आणि 2 2 4 बघा बरोबर आहे का, चेक करा व्यवस्थित, बघा परत एकदा काहीतरी मिस्टेक आहे, काय मिस्टेक आहे, 2 2 4 हा 2 7 14 राहिला 1, इथं किती ना 92 18 2 2 4 अशी मिस्टेक होऊ शकते गणपती. क्लिअर, आता आपण टेकिंग अँटीलॉक, अँटीलॉक 2.0792 कशाचा बघायचा, हे जाईल एक्स राहील, 07 चा 92 मग कसे बघितलेलं आहे, 1200 येतोय, त्यात एक ऍड करतो, 2 आणि 1 किती झाले, 3 1 2 3 क्लिअर, पॉज करून लिहा. आता जे सिंपल आहेत, नंबर कोणताही घ्या, तसं काय नसतं, नंबर कोणताही घेऊ शकतो आपण, हा नंबर घेतलाय फॉर एक्झाम्पल्स, नंबर मध्ये काही नाही, तुम्हाला एकदम मेथड समजले ना की हे कसं बघायचंय, लॉग बघता, कॅरेक्टरिस्टिक्स लॉग बघायचा, 2 ने डिवाइड करायचा ना एंटी लॉग, सिंपल, आणि 1 ऍड करायचा हे करायचं, काय बघू आपण, सॉरी 4 1s ठीक आहे, लेट एक्स इज इक्वल टू 9 2 1 4 1s ओके, हेच मी असं लिहू शकतो, 9 2 1 4 1 टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, 9 2 1 4 1 हा 1/2 इकडे येईल, लॉग 9 2 1 4 1 हे 2 अँड लॉग 9 2 1 4 1 हे जी कॅरेक्टरिस्टिक्स 1 2 3 4 ज्यांना कॅरेक्टरिस्टिक्स येत नाही त्यांनी पहिला व्हिडिओ बघा, आता आपला 10 नंबरचा व्हिडिओ चालला, 1 2 3 4 4 ठीक आहे, मी हाच लिहितो इथं ओके, काय गरज नाही, हा 2 92 चा 1 4 बघू आपण, लॉग 92 चा 1 4 तुम्ही पण बघा, 92 चा 1 4 लॉग 92 92 चा 1 96 43 आणि 4 2 म्हणजे 96 45 क्लिअर, सिंपल, हे तुम्हाला समजलं पाहिजे, बाकी काय नाही, 2 2 8
ओके बे चौकाट बे आठी सोला बे दुने चार पर बे दुने चार ओके परत राहिला एक बे पंच दहा देऊ शकता एनिवे इथपर्यंत ठेवलं तरी चालेल. टेकिंग एंटीलॉक ऑन तर एंटीलॉक आता बाहकार चेक करा बे बे चौकाट बे आठी सोळा बे दोन चार परत बे दोन चार राहिला एक राहतोय बे परत बे पंच दहा येऊ शकतं परत इथे एक वाढवू शकतो आपण एनिवे. अठ्ठेचाळीसचा दोन दोन बोय एंटीलॉक अठ्ठेचाळीसचा अठ्ठेचाळीस सॉरी आपले कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स बघा एक दोन तीन चार जे बे दुने दुसरी मिस्टेक आहे ही तुम्ही करायची नाही मग ऐकून झाली तरी चालेल पण तुमच्याकडून होता का म्हणे ओके हे मला लगेच समजलं कारण हा नंबर करून लगेच कळतं तुम्ही प्रॅक्टिस करून तुमच्या आपण लक्षात येईल की आपलं काय चुकतंय लगेच विदिन तुम्ही चेक करू शकता. हे तुम्हाला मी सांगणार आहे नंतर आपण ज्या दुसरा स्क्वेअर रूट बघणार आहे तो स्क्वेअर रूट आहे पान नंबर 28 29 आणि 26 27 28 29 त्यावेळेस तुम्ही नंबर वहीला वहीला सांगणार की काय व्हॅल्यू येणार आहे हा सुद्धा सोपा आहे पण हा बेसिक आपण लॉग इन एंडला बोलून घेऊया. तुम्हाला नंबर जर बघितला तर सांगणार की काय ते स्क्वेअर एवढं सोपं आहे ओके. 48 2 2 बघू एंटीलॉग 48 2 2 48 48 2 30 34 शक्यतो स्केल वापरायची तुम्ही बघता ना 30 34 आणि 2 1 म्हणजे 35 30 35 एक ॲड करतो म्हणजे 2 आणि 1 3 1 2 3 क्लिअर. पुढचे बघू आता थोडेसे डिफरंट हा नंबर घेऊ आपला लकी मी पटपट होतील एकदा एक समजलं ना की काय प्रॉब्लेम नाही. आता थोडासा वेगळा टाईप आहे थोडासा डिफरंट टाईप आहे बघा असं असेल तर काय तो बघूया आपण ओके. सेम तीच मेथड लेट एक्स इज इक्वल टू 0.14 हेच मी असं लिहू शकतो 0.14 टेकिंग लॉग ऑन जे लॉग 0.14 हा इकडे लॉग 0.14 हेच मी असं लिहितो टू लॉग 0.14. आता कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स काय आठवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलेले दोन रूल्स काय नारे कॅरेक्टरिस्टिक्स याची बार वन फर्स्ट व्हिडिओ बघा 14 चा 0 0 बघू 14 चा 0 0 14 61 येते का बघा 14 61 14 61 आपली टू आता काय करायचं असं असेल तर काय करायचं एक तुम्हाला एक सिंपल मेथड एक सांगतो जेव्हा बार येतील बार टू बार फोर बार सिक्स बार एट बार टेन इथला टू नी डिवाइड होतोय 2 4 6 8 ओके पण जे असे नंबर आहेत समजा बार वन असेल टू नी डिवाइड होतोय का नाही हो मग त्यासाठी काय करायचं बघा ऍडजस्टमेंट ह्याच्यापेक्षा पुढचा नंबर घ्यायचा बार टू प्लस वन म्हणजेच किती येणार बार वन हे ऍडजस्टमेंट करायची आपल्याला
अशी ऍडजस्टमेंट जेव्हा बार म्हणील ना ती अशी ऍडजस्टमेंट करायची. हे जरी ऍड केलं की आपल्याला हेच मिळणार आहे. क्लिअर? बार 2 प्लस 1 हेच. किंवा अजून एक एक्झाम्पल बघू, बार 3. बार 3 ला भाग जातो का पूर्ण? नाही जात. टूनी टूनी म्हणतोय आम्ही. टू साठी चालले आपलं स्क्वेअर रूट बघतोय. प्रत्येक वेळी टू काय असणार? एक डिवाइड असणार. मग काय ऍडजस्टमेंट करायची? अशी ऍडजस्टमेंट करायची नाही. लक्षात ठेवा, कशी ऍडजस्टमेंट करा? ह्याच्यापेक्षा जास्त नंबर घ्यायचा. ओके, घ्यायचा बार 4 प्लस 1. आलं का परत 3? समजा बार 5 असेल तर काय घेणार? एक जास्त घ्यायचा. बार 6 प्लस 1. 6 ला जाऊ शकतो. पर बार 7 असेल तर काय करायचं? बार 8 प्लस 1. बार 9 असेल, बार तो बार नाही आपला बार आहे, काय ना, बार 10 प्लस 1. ओके, बघा आता एकदा बार 1 आहेत, मग ऍडजस्टमेंट ही करूया. बार 2 प्लस 1 पॉइंट. क्लिअर इथपर्यंत? डिवाइडेड बाय 2. 2 ने डिवाइड करा, काय येणार? बार 1 प्लस 2 ने 1 ला डिवाइड होतोय का? अजिबात जात नाही. त्यामुळे इथे काय आहे? 0. परत हा पॉइंट, म्हणजे 1 इकडे आले, म्हणजे किती झाले? 11. बे 5 10, परत राहिला 1. बे 7 14, परत बे 3 6, परत 1 ला जातोय का? नाही जात. बघा, चेक करा डिव्हिजन्स, डिव्हिजन्स चेक करा. जातोय का? मग काय करणार आपण? इथे 0 घेणार आणि बरं बे 5 10 हे तसं पेशंट ठेवलं तर झालं. आता बघा, हेच हे काय येणार आहे? बार 1. ओके, एंटी लॉग ने मल्टीप्लाय करू. एंटी लॉग लॉग एक्स इंटू एंटी लॉग बार 1 57 30. हे काय मिळेल आपल्याला? एक्स. बार आलेलं आहे, बार जेव्हा येतं त्यावेळेस आपण काय करतो? 0 पॉइंट, आणि ह्यात एक ॲड करतो, म्हणजे बार 1 प्लस 1 नो 0. 57चा 3 बघू, 37 41. क्लिअर? व्यवस्थित बघा. ठीक आहे, आता पुढचं एक एक्झाम्पल बघू. 0.0411 हे तसंच म्हणतोय. 0.1411 बघा आता. 0.0111 काय येईल? टेकिंग लॉग ऑन लॉग 0.0111. ओके, 1 आप इकडे, लॉग हे 2 असेल, येतो लॉग 0.0111. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय? बार 2 हे 2, इथे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? बार 2 पॉइंट 14चा 11, 14चा 11 1493. 2 ने डिवाइड जाते, जातोय भाग पूर्ण. जर नाही ह्या नंबरला जात नाही त्यावेळेस अशी ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे त्यानंतर बार 1 पॉइंट जातो का भाग? 0. 1 ला जात नाही. परत बे 7 14, बे 4 8, बे 6 12, बे 5 10. चेक करा,
0, 7, 4, 6, 5 येते का बघा. आहे का? आता काय करायचं? ओके, आता एंटी लॉक घेऊया. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू म्हणजे 12, 1, 0, 7, 4, 6 एक्स मिळेल. बार मध्ये आलं काय करायचं? 0 पॉइंट. ओके, 0 पॉइंट द्यायचा. ह्यात एक ऍड करायचा म्हणजेच काय येणार आहे? नो, 0, 0, 7 चा 4, 6 0, 7 चा 4, 6 1, 1, 8, 8 1, 1, 8, 8 पॉज करून लिया. अजून एक पुढचं एक्झाम्पल इथं फक्त एक झिरो वाढ. आता कॅरेक्टर सिक्स काय? बार 3, बार 3 आलेले. आता बार 3 डायरेक्ट बार जात नाही. मग असे असा होतो तर आपण लावत होतो. आता बार मध्ये आल्यावरतीच फक्त ऍडजस्टमेंट करायची, हे लक्षात ठेवा. समजून घ्या, बाकी सोपं आहे. लॉग बघणं, कॅरेक्टरिस्टिक्स बघणं. आता इथं बघूया आपण काय करायचं. बार 4 प्लस 1 जेणेकरून 2 ने याला डिवाइड झाले. 0.1493. ओके, 1493 का बघा. येस, 1493 हे किती येणार? बेत 2 प्लस 2 ने जातोय का भाग? जात नाही. 0 हे 1 इकडे शिफ्ट होणार, म्हणजे 2 5 10 परत 2 7 14 2 4 8 आणि 2 6 12. चेक करा, 57, 46 येतोय का? ह्यांची ऍड करू आपण, म्हणजे काय मिळेल? लॉग एक्स बार 2, 57, 46. आता एंटी लॉग घेऊ. ह्यातून काय येणार? एक्स. बार मध्ये आले की पहिल्यांदा काम काय करतो? 0 पॉइंट. 0 पॉइंट द्यायचा आणि बार 2 प्लस ह्यात एक काय करायचा? ऍड. म्हणजे -1 म्हणजेच किती? 0, 1, 0. 57 चा 4, 6, 57 चा 4, 6, 37, 55. क्लियर? पॉज करून लिया. गेलं. आता अजून एक झिरो घेऊ आपण. लॉग बघू शकतो आपण, पण हे महत्वाचं आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय? 3 0 म्हणजे बार 4. ओके, 2 ने निवडला जातोय बार, परत 0, 2 निवडला जातो का? 2 7 14 परत 2 4 8 2 6 12 परत 2 5 55 जातोय. काही गरज नाही. मग हे अँटीलॉग घेऊया. अँटीलॉग बार 2, 0, 7, 4, 6. आता काय करतो आपण? बार 2 आल्यानंतर ह्यात एक ऍड करतो. त्या अगोदर 0 पॉइंट
इथे एक झिरो येणार, झिरो सातचा चार सहा, झिरो सातचा चार सहा अकरा अठ्ठ्याऐंशी. पॉज करून लिहा. क्लियर? एक लास्ट एक्झाम्पल घेऊ. चौदा अकरा बाका येईल. झिरो पॉईंट झिरो 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 झिरो. झिरो पॉईंट झिरो 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 चौदा अकरा. टेकिंग लॉग ऑन लॉग झिरो पॉईंट झिरो 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 चौदा अकरा. आगून आपिकडे लॉग झिरो पॉईंट झिरो 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 चौदा अकरा. ओके, हेच आपण असं लिहू शकतो टू लॉग झिरो पॉईंट झिरो 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 चौदा अकरा. कॅरेक्टरिस्टिक्स बघा, एक दोन तीन चार बार फाईव्ह, बार फाईव्ह, चौदाचा एक एक, चौदाचा एक एक, चौदा त्र्याण्णव. पूर्ण बार जातोय का जात नाही? ऍडजस्टमेंट बार सिक्स प्लस वन म्हणजेच काय येतात? फाईव्ह येतात. चौदा त्र्याण्णव म्हणजे काय? बेत्रिक भाग जातोय का? नाही. झिरो बे पंचे दहा, बे साती चौदा, बे चौक आठ आणि बे सत बारा, सत्तावन्न सेहेचाळीस. हे ॲड करा. बार थ्री सत्तावन्न सेहेचाळीस लॉग एक्स. अँटी लॉग घेऊया. अँटी लॉग लॉग एक्स अँटी लॉग. बार थ्री सत्तावन्न सेहेचाळीस. बारमध्ये आलं की काय होतं? पण हा एक्स येणार, झिरो पॉईंट द्यायचा, ह्यात एक ॲड करायचा, किती येणार? बार थ्री प्लस वन म्हणजेच बार टू म्हणजेच टू झिरो. झिरो झिरो सत्तावन्नचा चार सहा, सत्तावन्नचा चार सो सदोतीस पंचावन्न आहे का चेक करा. क्लिअर? सिंपल आहे हे फक्त लक्षात ठेवा. बाकी काय नाही, लॉक कुठलाही नंबर असून घेत तुम्ही काय करू शकता, विद इन सेकंड काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. तुम्हाला काय सोडवायला येतो होमवर्क साठी? प्रॅक्टिस करा.
नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉइंट घेऊ. ओके, थँक्यू.